ಹೊರಗಡೆ ಬರಲೋ ಕರೆ ಏ ಅರ್ಪನ್ ಕುಲು ಪಾಪಲ ನೇರಿ ಆಯಿಲ್ಲ ರುಮಾಲ್ ಕಂ ಕುಲು ಬದಲ ಕೈ ಸಾಮೇನಿ ಬಾಡ ನೋ ಕಿ ದಿಲ ಆಪನ್ ಕೇಸ ಚಾಯಿಲ್ಲ ಮುಜೆ ಆಪನ ಹಕಲುನ್ ದಿಲ ಕೈ ಆಲಾ ತ ಕೈ ತಿರ್ಕರಾವ ಲಾಗನ್ ರೋ ಹನಾ ತಿರ್ಕರ ಕೈ ತಿರ್ಬು अरे माल कल थोड़ा सा तो दम नहीं निकला रहा लेकिन इसको लुक लाओ ला टाक लो रूम ला अरे क्या जभी बरो बरे सा महीने जालो तो जब बाढ़ थक ले ले आपुन रुपए भी दिला नहीं चला अंजे पाट लगूं पैसे आले होते ते जब आपुन कपड़े जगे थे भाई आपुन ये काम के लिए नहीं मुझे रूम माल कल समझूं साइन कर मुझे मायना भर थाम बुना आपुन चला पैसे दो ना क्यों ना आता है कुंगे इसा दूसरा का तेरी मार्ग बुक अर्थ बग सनी आला ओळख लगा मला आता बाबे हाँ आयला लेज बदल झाला तुमचे ता कपडे बिपडे अर कान सरबत लो लागत ना आता कपडे बिपडे लेज घेतले भारी मग ऐका ना मैं एक मदद करा तो अरे इतना आमच वांग वाचले तुझी मदती अगरबत्ती कुठे लावतो इतना आम राहिले घर नाही आधीच अरे फक्त राहायची अडचण आहे अरे मी देतो तुम्हाला घर माय घराचं शेजारच हा भाई आणि ती पण फुकाट फुकाट चल डायरेक्ट जाऊन राहू मस्त देखील मग आम्ही अरे कुठं चालले राहिला तर रूम मध्ये आणि माय मदत कोण करणार त्याची मदत बी करा बुवा बोल अरे ते माय घरचे लग्न जमून द्यायला लागले आणि ते पाहुणे पण आजच येणार आहेत मला बघायला अरे मग कर की लग्न नाही ना करायचं इतक्या लवकर लग्न लग्न करून कुठं गाड्यात घालू ती लोड ना ए करा तेवढं लग्न मोडायचं बघा ना काहीतरी करा राव बघा राव प्लीज ऐका माझे प्लॅन असं बर का प्लॅन यायला ना अंजम मी द्या ना प्लॅन सक्सेस होणार तरी पण ना तुम्ही प्लॅन बी ची तयारी करून ठेवा सन्या पाटलाकडे जा लगेच फार्म हाऊसची चावी घे आणि त्याच्याकडून परमिशन घे काय लगेच तू तयार राह प्लॅन याला अंजाम मी देतो समजलं समजलं जाऊ का मी याला मी घेऊन जातो हा त्याला तू घेऊन जा हो ना कोणत्या वाटेने नाही आपल्या नगर रोड ने येणार नगर रोड ने येणार मी थांबतो तिथे लवकर जा तुम्ही लगेच बरं चल शनिशंकर पाळे कुठं राहतो शनिशंकर पाळे अहो त्यांच्या घरी नका जाऊ आवले वाया गेलेलं घर आहे की नादी नका लागू त्यांच्या तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय अहो चांगलं पोरग आहे ते अहो काय काय म्हणता अहो तुम्हाला सांगतो की तुम्हाला चुकीची माहिती आलेली खरं म्हणजे काय माहिती का इतका त्याला नाद आहे ना दारू म्हणू नका गांजा म्हणू नका सिगरेट म्हणू नका आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो गावात कुणाला माहित नाही चार चार लोकडे चालू आहेत त्याची तुम्ही नका नाद लागू त्याच्या हो काहीतरी चुकीची माहिती सांगून माझं ना डोकं खराब करू नका बरं का तुम्ही अहो त्यांचं आमचं खानदानी संबंध आहे आमचं बऱ्याच काळ बऱ्याच वर्ष येणं जाणं होतं परंतु आता ह्या काही दिवसामध्ये येणं जाणं झालं नाही म्हणून तुम्ही आम्हाला चुकीची माहिती सांगू नका त्याच्या आईला त्या पोराला मी चांगलं ओळखतो हां तुम्ही काहीतरी चुकीचं का सांगताय मला काही कळत नाही मला माझी पोरगी द्यायची त्यांना अहो नाही तुम्हाला पोरगी द्यायची म्हणून म्हणतोय त्याच्या नका नाद लागू लय अडपट पोरग आहे ती तुम्ही पोरगी देऊन तुमचं वाटोळ करून घ्या हाताने तुम्हाला पत्ता सांगायचं असं तर सांगा पण चुकीची माहिती देऊ नका राव काय राव तुम्हाला सांगून काय समोर गेलं ना समोरून डावे असाल गुरा तिथंच पाहिला बंगलाय तेच घर आहे त्यांचं धन्यवाद येतो असं नका राहू एखाद्याला बिचकोल तुम्ही नाही खरं ते सांगत येतो या मग आता काय धन्यवाद माघार जाता काय
मा घरी नाही हो त्यांना भेटून मला माझी पोरगीच द्यायची त्यांना येणारच मी तुम्ही नका सांगू पत्ता आता सांगितलं तो बरोबर आहे ना चालेल धन्यवाद राम राम काय माणूस आहे काय एवढं सांगून बी समजा नाही आला मांडल्या आला प्लॅन येतो पूर्ण चोपट झाला प्लॅन बीवर काम करावं लागेल सांगा सांगावं लागणार आधी हा हॅलो ऐक ना सन्या अरे प्लॅन येतो पूर्ण कामातून गेला गड्या तुम्ही प्लॅन बीची तयार करून ठेवा हा मी त्याला तिकडं पाठवून दिले हा फार्म हाऊसवर पाठवलं बाबा तो आहे घरी काल पाठवून हा आणि त्याला समजून सांग बरं त्या आब्याला नाही तर काही करणं बसलं ती हा ठेवू का रे जावई बापू राम 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 कसे आहेत मजेत सनी तूच ना हो मी लहानपणी तुला आम्ही अंगा खंडर खेळायचो बराच मोठा झालाय या ना या आई साहेब कुठं वर गेली कधी गेल्या आहो तस नाही वर आहे घरावर आहे असं बोला ना आमचा जीव भांडक पडला ना म्हटलं कधी घडलंय असं नाही ना आहेत ना अजून आहेत झाला बघा आपण त्यांना भेटूया भेटायचं आता बघा आमची पोरगी द्यायची तुम्हाला बर बर चला आनंद वाटला तुम्हाला भेटून बघा चला तिकडे नाही वरती हा काय झालं पहिलं तुमचं सफर होत आता मोठा बंगला बांधलाय तुम्ही वा आता काहीच काम नाही तिला नुसतं खाऊन पिऊन बसायचं चला आयला तो तिकडच पहिला प्लॅन सक्सेस व्हायला बसलाय लय बोर झाली मी गाणं लावते बापू या पायला लय ना चढ आता बोल बापू तिने लय अवघड कस काय बांगला बांगला लयच भारी अरे त्यावर का पडता नाही बरेच दिवस तुमच्या मातोश्रींना दर्शन नाही झालं म्हणजे काय उरकायचं अहो काम बी उरकलं की नाही काय बरोबर गोलमाल है भाई सब गोलमाल है आई पाहुणे नमस्ते नमस्ते येईन बाई बाळ एवढी बिडी येऊन टाकले तुला सांगितलं होतं ना अरे जरा तलम झाली होती या बस साहेब हा आलं सनी कधी येईन बाई ना कधी बसून झटक्याला होता कधी म्हणे काय घेणार बियर दारूर देशी वाटका नंबर वन हातबत्ती फुगा काय घेणार शू आम्ही दारू पित नाही तुम्हाला माहिती नाही का अच्छा अच्छा सनी बाई दारू पित नाही माहिती का तुला जा आपल्या बाटव्यातून गांजे घेऊन ये गांजे बस बस मी दारू पित नाही गांजे वडत नाही तुम्हाला माहिती नाही का अहो आमच्याकडे पाहुणचार करायची सवय म्हणजे तुम्ही असं करता काय ना असं म्हणजे काय अहो ड्रग्ज ती ड्रग्ज अहो त्यापासून आम्ही कित्येक किलोमीटर दूर त्याची बात आम्ही शिवत नाही कुठल्याच गोष्टीला ते चेक करायला फोन होते बाबा काही साडेवर होते का आता जास्तच होते पण आता ते ऍक्टिंग जास्त करते ती काढायच विसरली मी जरा काढायची विसरली म्हणजे ती लॉकडाऊन मुळे ब्युटी पार्लर पार बंद आहे ना म्हणून जाणं येणंच होत नाही आता
तशी मी स्नॅपचॅटला एकदम क्वीन दिसते बर का, फॉलो करा मला। औ हे सगळं खरे, पण कुठं सांगू नका आता हे सोयरीक जमवायची आपल्याला, नाहीतर येईल भाई साहेबांना धाड्याने बी शिवकवती हे जर काढलं ना आमच्या आगरूचा होईल फादारा। नाही नाही तुला म्हणलं विचारा ना, काही प्रश्न विचारायचे असतील तरी। हा विचारतो विचारतो सनी। हा काय बऱ्याच वर्ष आम्ही मुंबईला होतो, येणं नाही झालं बाळा, या दरम्यान तुझं शिक्षण किती झालं हे आम्हाला कळलं नाही, काय शिक्षण झालं तुझं? 13वी झाले आता माझे। आई आई पाहुणा तुम्हाला सांगते, 4 वर्ष झाले एका पोरीच्या बाजू पडलाय, ती त्याला पटाला आता तुम्ही ग्रॅज्युएशन ची विचारता, त्याला विचारा बी आता लावून सुटले काही। तुम्ही तुमच्या पोराला एवढं स्वातंत्र्य दिले पुरी मागे फिरायचं? नाही ते सांगत असत कधी म्हणे, बाकी विचार बर पोराला काही व्यसन वगैरे नाही ना? विचार अजिबात नाही व्यसन तर अजिबात नाही, नाही गुटखा नाही, गुटखा नाही, मावा नाही, तंबाखू नाही, सिगरेट नाही, फक्त सोडा जास्त पितो तो। बर का? अहो त्याला दारू सोडा लागतो, नाही तर त्याला दारू चढतच नाही। म्हणजे दारू सोडा पितो? हा तसं म्हणजे म्हणजे त्याला टेन्शन आलं आणि त्याला टेन्शन कवा येतं, जेव्हा ते बिअर पितो, आणि बिअर कवा पितो जेव्हा तो गांजा वळितो, आणि गांजा कवा वळितो माहितीये का? ड्रग्स घेतल्यावर। तसं मुलाला काही व्यसन नाही माया लेकरू एकदम सोडा। तरी ती पोरग सांगत होत राव मला, नका देऊ तुमची पोरगी येत, तो बरोबर सांगत होता बर का, इथून मला निघायलाच पाहिजे आता। येईल बाई कशी द्यायची पोरगी आमची तुम्हाला? तुमच्या पोराला पोरगी देण्यापेक्षा आम्ही एखाद्या भिकाऱ्याला पोरगी देऊ? ती पोरगा सांगत होता तेच खरे, तो पोरगा सांगत होता अजिबात पोरगी देऊ नका, तुमच्या पोरीचं वाटलं होईल, नको तुमचं पोरग तुम्हालाच राहू द्या, येतो आम्ही। तुमच्यासारख्या पोरगी देण्यापेक्षा मी एखाद्या भिकाऱ्याला पोरगी देईल, नाच नाही कळायचा जगता पाटलाचा गेला एकदा जमणार। लोक बघितले वेगळं वाटत कपडे बदल लवकर कपडे।